अंधेरी उपचुनाव में द्वारा आवेदन के पीछे लेने की वजह बताते हुए चंद्रशेखर बावन कुले ने कहा कि महाराष्ट्र के संस्कृति एवं परंपरा को देखते हुए यह निर्णय लिया गया है महाराष्ट्राला काय चांगला आहे ते सांगत राहतात हंड्रेड पर्सेंट आमच्या नेत्यांनी हा निर्णय केला आहे आणि नेतृत्वाने निर्णय करताना अनेक दाखले महाराष्ट्रात घेतले आहे आणि त्यामुळं एक सहानुभूतीपूर्वक आणि या राज्याची संस्कृती लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्राचे संस्कार लक्षात घेऊन नेतृत्वाने केलेल्या निर्णयाला कोणी टीका करत असेल हे काही योग्य होणार नाही आम्ही एक्कावन्न टक्केची लढाई लढण्याची तयारी बिलकुल आहे होती पण आम्हाला असं वाटलं आहे की निश्चितपणे हे काही योग्य नाही आहे एक वर्षाकरता दीड वर्षाकरता आम्ही दाखवू ना अंधेरीमध्ये पाच असेल ना तर दोन हजार चोवीसमध्ये बघू आज त्या सौ लटकेताही त्या ठिकाणी उमेदवारी लढता आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची ताकद लावायची कशाकरता लावायची मला वाटतं उमेदवारी भरणे फॉर्म भरणे आपापल्या पक्षाची भूमिका निभवणे ही गोष्ट वेगळी आहे ती करावीच लागतं ती पक्ष प्रत्येक पक्ष करतोच आपण अनेक निवडणुकीमध्ये फॉर्म भरल्या आहे ते आहे केल्या पहिले डायरेक्ट समर्थन नाही दिलं आहे प्रत्येक वेळी फॉर्म भरावाच लागतो आपलं पक्ष म्हणून त्या ठिकाणी नोंदणी करावीच लागतं पण नंतर मात्र त्या ठिकाणी उमेदवार हा परत घेण्याचा निर्णय होतो मला वाटतं या महाराष्ट्राकरता ही पुढच्या काळाकरता अत्यंत चांगली भूमिका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजींनी घेतली आहे मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी आणि आमच्या सर्व नेत्याचं पुन्हा आभार मानतो